नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद राठोड, संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था। मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं आणि सगळ्यांचं फार मनापासून स्वागत आहे। आज एक नवीन विषय आपण घेऊन आलेलो आहोत, त्या नवीन विषयाचं नाव आहे टेट परीक्षा। ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थिनींना शिक्षक व्हायचं आहे, म्हणजे सरकारी शिक्षक बनायचं आहे, त्यांच्यासाठी ही आत्तापर्यंतची दुसरी संधी आलेली आहे। कारण की पहिली संधी आलेली होती 2017 मध्ये आणि त्यानंतर आता ही दुसरी संधी आहे। आता तुम्ही इमॅजिन करा, तिसरी संधी येते की नाही येत, म्हणून ही संधी शेवटची संधी तुम्ही समजायची आहे। टेट परीक्षा, आता ही टेट परीक्षा म्हणजे नेमकी काय आहे, पात्रता काय आहे, आणि त्यानंतर परीक्षा कधी होणार, कशा स्वरूपाची होणार, याचा अभ्यासक्रम काय आहे, याच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे। आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी फार एक गुड न्यूज आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही। म्हणजे एखादी विद्यार्थी विचारणार नाही, मला सर याला टायपिंग लागतं का, असंही विचारायला बसले आहे। चालेल, तर बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, टेट परीक्षा 2022 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं या परीक्षेचं नाव आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असं या परीक्षेचं काय आहे नाव आहे। एक मिनिट, टेट। आता ही परीक्षा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि परीक्षा जी आहे ती 22 फेब्रुवारी ते 3 मार्च ह्या दरम्यान परीक्षेची तारीख निश्चित केलेली आहे। परंतु असंही म्हटलेलं आहे की ही परीक्षाची तारीख आहे ती मागे पुढे होऊ शकते, अंडरस्टँड। आणि परीक्षेचं जे स्वरूप आहे ते ऑनलाईन स्वरूप आहे। ऑनलाईन स्वरूप असल्यामुळे परीक्षा ही 22 ते 3 मार्च दरम्यान चालणार आहे, ऑनलाईन परीक्षा ही होणार आहे। आता ही टेट परीक्षा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। तर ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा असते। आता डीएड बीएड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला माहिती आहे की टीईटी पास करावं लागतं आपल्याला, टीईटी, टीईटी किंवा सीटीईटी पास करावं लागतं, सीटीईटी। आणि हे पास केल्यानंतर ही परीक्षा आपल्याला द्यायची आहे। आता ही परीक्षा दिल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किती गुण आहे त्या गुणांनुसार आपलं सिलेक्शन होणार आहे शिक्षण सेवक म्हणून, आणि तिथून आपण एक गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून रुजू होणार आहोत। अशी ही टेट परीक्षा आहे, अंडरस्टँड। आता ही परीक्षा कुणाला देता येते याच्यावरती आपण चर्चा करूया। पात्रता काय आहे बघा, पात्रता, पात्रता, पात्रता आहे नंबर एक, तुमचं 12वी नंतर जे डीएड म्हणतो ना आपण, डीएड, डीएड असं लिहितात इथे चुकी झालेली आहे, डीएड प्लस टीईटी पास किंवा सीटीईटी पास, ज्यांचं फक्त 12वी आणि डीएड झालेलं आहे, फक्त 12वी आणि डीएड, त्यांच्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी पास जर असेल तर तुम्हाला ही टेट परीक्षा देता येणार आहे, अन्यथा ही देता येणार नाही। क्लिअर? सेकंड, ज्यांचं डिग्री झालेली आहे, ग्रॅज्युएशन म्हणजे बीए, बीएससी किंवा बीकॉम, आणि हे झाल्यानंतर त्याच्यासोबत ज्यांचं बीएड झालेलं आहे, बीएड, बीएड, मग यांचं टीईटी जरी यांचं झालेलं नसेल पास, तरी यांना ही परीक्षा देता येणार आहे। म्हणजे टीईटी पास नसताना सुद्धा ही परीक्षा, टेट परीक्षा देता येणार आहे। थर्ड, ज्यांचं पीजी झालेले, एमए, एमएससी किंवा एमकॉम, ज्यांचं पीजी झालेलं आहे, पीजी, आणि पीजी नंतर ज्यांचं बीएड झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे। त्यांना टीईटी किंवा सीटीईटी पास असेल नसेल काही फरक पडत नाही, फक्त टीईटी कंपल्सरी कुठे आहे तर 12वी प्लस बीएड ज्यांचे तिथे कंपल्सरी टीईटी आहे, अंडरस्टँड। हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, ही आहे याची मुख्य पात्रता। आणि मित्रांनो, आता ही परीक्षा दिल्यानंतर 200 मार्कांपैकी तुम्हाला जास्तीत जास्त जर गुण असले तर तुमचं शिक्षक म्हणून सिलेक्शन होईल, आणि तेही सरकारी शिक्षक म्हणून तुमचं सिलेक्शन होईल। 2017 मध्ये शेवटच्या वेळेस ही परीक्षा झालेली होती, 2017 मध्ये, आणि त्यानंतर आत्ता ही परीक्षा होते तब्बल 5 वर्षानंतर। ही दुसरी टेट परीक्षा आहे, दुसरी टेट परीक्षा सेकंड। चला पुढच्या गोष्टीवरती आपण चर्चा करू। जाहिरात आलेली आहे, ती जाहिरात कशा पद्धतीची आहे ते आपण आता इथे बघूया। बघा जाहिरात, ही जाहिरात आलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, एक मिनिट, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिक्षा
अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 ह्या संदर्भात ही जाहिरात आहे. वेळापत्रक त्यांनी दिलेलं बघा, वेळापत्रक. हे वेळापत्रक तुम्हाला मी शॉर्टमध्ये वाचून दाखवतो. आजपासून म्हणजे 31 तारखेपासून अर्ज करण्याची मुदत सुरू झालेली आहे. तर ही मुदत आहे 8 तारखेपर्यंत मुदत आहे, 8 फेब्रुवारीपर्यंत मुदत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी. त्यानंतर तुम्हाला 15 फेब्रुवारीला त्याच्यानंतर हॉल तिकीट मिळणार आहे. 15 फेब्रुवारीनंतर इथे बघा, हॉल तिकीट तुम्हाला इश्यू होणार आहे 15 फेब्रुवारीनंतर. आणि 22 फेब्रुवारीपासून लगेच तुमची परीक्षा सुरू होणार आहे, लगेच परीक्षा. तर 3 मार्चपर्यंत तुमची परीक्षा ही संपून जाणार आहे, असं क्लिअर क्लिअर इथे सांगितलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनेच होणार आहे, वेळ फार कमी आहे. फॉर्म भरण्याची, अर्ज करण्याची मुदत सुरू झालेली आहे, अर्ज तुम्ही करू शकतात. 15 फेब्रुवारीला हॉल तिकीट तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर 22 तारखेपासून आपली परीक्षा ही सुरू होणार आहे. ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा आहे, ऑनलाईन स्वरूपाची. काही महत्त्वाचेच मुद्दे इथे तुम्हाला मी वाचून दाखवतो. परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.msce.pune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. म्हणजे संपूर्ण माहिती ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. चालेल, पुढच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. हे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजलेला आहे, परीक्षा कधी आणि फॉर्म भरण्याची मुदत, महत्त्वाचे मुद्दे ह्या पेजवरती आहे. आता हा जो पेज आहे, या पेजवरती पण तीच माहिती आहे, पण अतिरिक्त थोडी इथे माहिती आहे. बघा, हे तर मी वाचून दाखवत नाही, फक्त 2 नंबरचा पॉईंट तुम्हाला वाचून दाखवतो आणि 1 नंबरचा पॉईंट इथे सेम आहे. उपलब्ध पदसंख्या, राज्यातील शिक्षण सेवकांच्या, शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यमो बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल फॉर विजेबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट व संगणकीय प्रणालींद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम हे फार महत्त्वाचे. मित्रांनो, इथे बघा, 200 गुणांची ही परीक्षा आहे. थोडं शॉर्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो, बघा, ही 200 गुणांची परीक्षा आहे. 200 गुण आणि 200 प्रश्न, 200 गुण 200 प्रश्न. परीक्षेचा कालावधी आहे 2 तास. याच्यामध्ये 2 टप्पे बनवलेले. पहिला जो टप्पा आहे याच्यामध्ये 120 प्रश्न आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 80 प्रश्न आहे. म्हणजे तुमचे 200 प्रश्न झाले. आता 120 जे प्रश्न इथे बघा, अभियोग्यता 120 प्रश्न आहे, अभियोग्यता आणि 80 प्रश्न जे आहे ते बुद्धिमत्ता चाचणी. आता ह्या सिलॅबसवरती मी डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो. तो व्हिडिओ बघा तुम्ही, सिलॅबसवरती डिटेलमध्ये तो व्हिडिओ आहे. समजलं? आता इथे बघू शकता तुम्ही, हे बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा, याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. या मुद्द्यावरती फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. इथे बघा हा मुद्दा, परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम. परीक्षेचे माध्यम, परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी आणि उर्दू असे 3 माध्यम आहे. भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थी इंग्रजी, मराठी अथवा उर्दू यांपैकी एक माध्यम ऑनलाईन भरती वेळी निवडणे आवश्यक आहे. बघा मित्रांनो, जेव्हा अर्ज करायचा आहे आपल्याला, त्यावेळेस तुम्हाला कोणतं तरी माध्यम निवडणं गरजेचं आहे. एक तर मराठी माध्यम, एक तर उर्दू माध्यम किंवा इंग्रजी माध्यम. परंतु प्रश्न हे तिन्ही माध्यमामध्ये एक प्रश्न डिझाईन केलेला आहे, लँग्वेज सोडून, अंडरस्टँड. त्याच्यामुळे तुम्ही तिथे आवर्जून ते माध्यम निवडायचं आहे, फार महत्त्वाचा आहे, एक मुद्दा आहे. आणि इथे तुम्हाला मी सांगितलं की सदर परीक्षा 200 गुणांची राहील. परीक्षेचे पुढील 2 घटक आहे. हे 2 घटक आहे पुढे, गुण मार्क. याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तो बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. समजलं? परीक्षेचं स्वरूप समजलं, माध्यम समजलं, परीक्षा कधी आहे ते समजलं, कुणाला परीक्षा देता येते तेही समजलं. पुढचे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण इथे चर्चा करूया. बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 निवेदनाबाबत हे थोडं वाचून दाखवतो तुम्हाला मी. महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण वगैरे वगैरे अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक, ऑनलाईन पद्धतीने बघा, ऑनलाईन पद्धतीने दिनांक 22/2/2023 पासून करण्यात येणार असून सदर परीक्षे संदर्भात निवेदन या जो यासोबत जोडलेले आहे. सदर निवेदनास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांची वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्यात व्यवस्था करावी, ही विनंती. समजलं?
एक शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती होती. पुढच्या पेजवरती बघू काय माहिती आहे ती. बघ हीच माहिती आहे ती, आत्ता मी जी माहिती वाचून दाखवलेली आहे हेच प्रसिद्धी निवेदनाबाबत जी माहिती आहे. समजलं? तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही टेट परीक्षा आहे. टेट परीक्षा बघायचे उपायुक्त आहे संजय कुमार राठोड, महाराष्ट्र राज्य परिषद याचे कोण आहे? उपायुक्त आहे. ही वेबसाईट आहे, वेबसाईटवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे. आजच्या न्यूजपेपरमध्ये काही महत्त्वाची माहिती आहे ती वाचून दाखवतो. लोकसत्तामधील माहिती आहे, अभियोग्यता चाचणी 22 फेब्रुवारीपासून. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते वाचून दाखवतो. बघा परीक्षेबाबत महत्त्वाचे, परीक्षेसाठी 2 तासांचा कालावधी असेल ते सांगितलं तुम्हाला मी. अर्ज करताना 3 जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार. 3 जिल्हा परीक्षा केंद्र म्हणजे 3 केंद्र तुम्ही निवडायचे आहेत. राखीव गटासाठी म्हणजे ओपनसाठी 950 रुपये फी आहे. बघा मित्रांनो, का फी आहे का बघा तुम्हीच आता. आणि राखीव गटासाठी 850 आहे. एक 2-2 हजार रुपये फी ठेवायला पाहिजे होती त्यांनी, माझ्या मते कमी फी ठेवली त्यांनी. विद्यार्थी बघा, एक तर मित्रांनो आपले जे शिक्षक आहे विना अनुदान शिक्षक आहे त्यांना एक तर पगार नाही, त्यात ही फी बघा तुम्ही 1000 रुपये फी आहे. मी तरी काय करू शकतो बघा तुम्ही. परीक्षेसाठी प्रवेश पत्र 15 फेब्रुवारीपासून होणार सुरू. अर्ज भरताना एक माध्यम निवडावे लागणार. बघा मी तुम्हाला सांगितलं तसे बघा, परीक्षा मराठी इंग्रजी उर्दू माध्यमातून होणार आहे. मराठी आणि इंग्रजी भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता तेच मुद्दा आहे इथे सुद्धा. इथे काही महत्त्वाचे मुद्दे असतील ते वाचून दाखवतो. राज्य शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 ते 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान ऑनलाईन घेण्यात येणार आहे. तेच मुद्दे आहे, व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. बघा मित्रांनो, मला वाटतं की काही शंका तुम्हाला आता याच्याबद्दल नसेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक देतो, त्याच्यामध्ये संपूर्ण सिलॅबसचा व्हिडिओ आहे. यासाठी तुम्ही 2017चा एक क्वेश्चन पेपर बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण आयडिया येईल की ही परीक्षा कशी असते. 150 पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. तुम्हाला जर पहिल्या निवड यादीमध्ये तुमचं नाव आणायचं असेल तर 150, 60 ते 70 गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, यासाठी सह्याद्री इन्स्टिट्यूटने एक पुढाकार घेतलेला आहे. तो पुढाकार म्हणजे असा बघा, परीक्षाचा अर्ज करण्याचा जो फॉर्म आहे 1000 रुपये तर त्याची फीच आहे. 1000 रुपये कमी नाही, फार मोठी फी आहे, फार भयानक मोठी फी आहे. म्हणून सह्याद्री इन्स्टिट्यूटने एक पुढाकार असा घेतलेला आहे. तो पुढाकार म्हणजे हे जे काही टेट परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते विनानुदान शिक्षक आहेत, त्यांना पगार अजिबात नाही. घरून पैसे खर्च करून ते शाळेवरती जातात आणि अध्यापनाचं काम करतात, विद्यार्थ्यांना घडवण्याचं ते काम करतात. मग मीही एक शिक्षक आहे, एक शिक्षकाला शिक्षकाप्रती नेहमी आदर करायला पाहिजे. या अनुषंगाने मी असा विचार केला की आपले जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडून विनाशुल्क कोणतेही शुल्क न घेता त्यांची बॅच मी ऑनलाईन रन करणार आहे. कोणतेही शुल्क मी तुमच्याकडून घेणार नाही, कोणतेही शुल्क. तुमच्याकडून विनाशुल्क ऑनलाईन बॅच मी रन करणार आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 150 रेकॉर्डिंग लेक्चर अवेलेबल आहेच, प्लस 50 लेक्चर बुद्धिमत्ता आणि गणिताचे 50 लाईव्ह लेक्चर घेणार. त्यासोबत तुम्हाला 10 टेस्ट पेपर सराव टेस्ट पेपर विथ एक्सप्लेनेशन मी देणार आणि महत्त्वाच्या सगळ्या नोट्स तुम्हाला मी देणार. बघा असं एक संधी तुम्हाला मी ही दिलेली आहे. ही मोफत मध्ये संधी आहे. आता जे आपले मित्रमंडळी असतील कुठे फी भरून क्लास लावत असतील त्यांना सांगा फी भरण्याची कुठे गरज नाही. काही काही येत आहे 2-2, 4-4 हजार रुपये घेतात. एका महिन्यामध्ये काय होणार आहे? एका महिन्यामध्ये काही होणार नाही. कुठे रुपये पण भरू नका, आवश्यकता नाही. ओके, खालील क्रमांक दिलेला आहे, संपर्क 8855939925 याच्यावरती तुम्ही मला हाय करा. तुमचं नाव टाका संपूर्ण आणि तिथे टाका मला सर टेट बॅच जॉईन करायचे आहे, आणि तुमचं एज्युकेशन टाका, तुमचा जिल्हा, तुमचं नाव संपूर्ण, तुमचा जिल्हा, तुमचं एज्युकेशन आणि लिहून पाठवा सर मला टेट बॅच जॉईन करायचे आहे. तुमचा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन केला जाईल आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंकही पाठवण्यात येईल. बघा महाराष्ट्रातील कमीत कमी 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्याही पेक्षा जास्त असू द्या, 50 हजार विद्यार्थ्यांना शिकवणार मी, जेवढे असतील तेवढे संपूर्ण महाराष्ट्राला मोफत मध्ये शिकवणार आहे मी. याचा लाभ घ्या. 50 लाईव्ह लेक्चर सोबत 150 लेक्चर आहे, त्याच्यातले कोणते लेक्चर बघायचे तेही तुम्हाला मी सांगेन. नंतर गेल्या वर्षीचा टेस्ट पेपर जो गेल्या वर्षीचा पेपर झालेला आहे 2017चा, त्याचंही विश्लेषण आपण करणार.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 जे टेस्ट पेपर आहे लेटेस्ट बनवलेले आहे सगळे विथ विश्लेषण तुम्हाला मी ते देणार महत्त्वाच्या नोट्स। नक्कीच बघा मित्रांनो, तुम्हाला जर 150 पेक्षा जास्त तर मार्क नक्कीच येतील, एवढं काम मी तुमच्यावरती करणार आहे। फक्त तुमचं सहकार्य पाहिजे मला, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही क्लासला जोडायचं आहे। चालेल मित्रांनो, आशा आहे सगळ्यांना व्हिडिओ समजलेला असेल। जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित गरजू शिक्षकांपर्यंत, भावी शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्यांना ही बॅच जॉईन करता येईल। 6 फेब्रुवारीपासून आपण आपले लेक्चर सुरू करूया। इंट्रोडक्शन लेक्चर होईल पहिलं 6 फेब्रुवारीला, वेळ मी तुम्हाला सांगेल कोणती वेळ आहे ते। सगळ्यांच्या सोयीनुसार आपण एक वेळ ठेवणार आहोत, सगळ्यांच्या सोयीनुसार 6 फेब्रुवारीपासून आपली बॅच सुरू होणार आहे। मित्रांनो बघा, परीक्षेपर्यंत संपूर्ण मोफत बॅच, परीक्षेपर्यंत, परीक्षा वाढली तरी शिकवणार तुम्हाला मी, मोफत मध्ये शिकवणार, टेन्शन घेऊ नका। महाराष्ट्रातील एकमेव असा हा क्लास आहे की भरपूर विद्यार्थ्यांना आपण मोफत मध्ये शिकवतो, गरजू विद्यार्थ्यांना, भरपूर हजारोंनी विद्यार्थी मोफत मध्ये आपल्याकडे शिकताय। चालेल मित्रांनो, थांबूया आपण, नक्की सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।